बातमी नाशिक मधून. रस्त्यावरचा अपघात टाळण्यासाठी उड्डाण पूल बांधणं सुरू आहे, पण ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे अपघात कमी व्हायचे सोडून हे वाढलेले. नाशिकच्या केके वाघ ते जत्रा हॉटेल पर्यंतच्या मार्गावर गेल्या 20 वर्षात झालेल्या अपघातात 600 जणांनी जीव गमावलाय. अखेर इथं उड्डाण पुलाचं काम सुरू झालंय, पण अपघात थांबलेले नाहीत. 25 फुटावर मला ऑब्विसली राईट किंवा लेफ्ट टर्न करणं आवश्यक होतं. त्या टर्निंगमध्ये दोन्ही साईडला जागा होती, म्हणून मी राईट साईडला चाक फिरवलं आणि करेक्ट करायचा प्रयत्न केला. पण ती रेडियस इतकी शार्प होती, टर्निंग रेडियस, की ती ड्रॅग झाली गाडी साईडच्या पत्र्याला. आणि सरळ जे काँक्रीट कॉलम असतात लोखंडाचे ते सगळे भरलेले, त्या खड्ड्यात 12 फूट खाली जाऊन पडली गाडी. जिथे उड्डाण पुलाचं काम सुरू आहे तिथे साधा फलकही नाही, बॅरिकेड्सही नाहीत, रिफ्लेक्टर्सही नाहीत, त्यामुळे रात्रीचा प्रवास जीवघेणा ठरतोय. सूचना फलक नाही, पुढे ट्रॉफिक लागलेली असली का इकडे ट्रॉफिक काढून घेतात, की ज्यांना माहिती नाही त्यांना दुसरा मार्ग दाखवण्यात येतो. आणि महत्त्वाचं म्हणजे यांनी इथं बोर्ड बॅनर लाव बोर्ड लावायला पाहिजे का, पुढं काम चालू आहे, कोणत्या दिशेने चालू आहे, किती रोडाची रुंदीकरण किती, हे सुद्धा त्यांनी दाखवलेलं नाही. चाललंय म्हणून चाललंय. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अधिकारी मात्र प्रवाशांनाच वाहन जपून चालवण्याचा सल्ला देत आहेत. सेफ्टीच्या हिशोबाने चालू ट्रॅफिक बघून आम्ही सगळे व्यवस्था केलेली आहे. काही अजून कमी असेल तर अजून आमच्या सेफ्टी कन्सल्टंटला बोलून, ट्रान्सपोर्टेशन एक्सपर्टला बोलून अजून काही करायचं असतील तर आम्ही ते करून घेऊ. अपघात थांबावेत म्हणून इथे उड्डाण पूल उभारला जातोय, पण आता या उड्डाण पुलाच्या कामात योग्य खबरदारी न घेतल्यानं अपघात वाढलेत. रोगापेक्षा इलाज भयंकर अशीच ही अवस्था झालीय. किरण ताजणेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नाशिक.